नमस्कार, मी नंदिनी देशपांडे। प्रथम आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आता आज आपण बनवणार आहोत एक स्वीट डिश। तर त्याच्याकरता आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं रबडी बनवून घ्यायची आहे दुधाची। तर त्याच्याकरता आता हे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे। तर आता आपण हे एक लिटर दूध तापवायला ठेवणार आहोत आणि ह्या एक लिटरची आपण आटवून आटवून जवळजवळ फक्त अर्धा लिटर इतकी दाट आपण रबडी बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत ब्रेडची स्वीट डिश। आधी आपण रबडी बनवून घेऊया। आता हे आपलं असं ही आटून रबडी तयार झालेली आहे। जवळजवळ बरोबर आपण अर्धी आटवलेली आहे। ही छान अशी आपली रबडी तयार झालेली आहे आणि याच्यात आपण उकळत दूध असतानाच चार चमचे साखर घातलेली आहे। जास्त घालायची नाही, कारण नंतर आपण बाकीच्या पदार्थात घालणार आहोत म्हणून। आता याच्यात आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। आपण ड्रायफ्रुट्स घातलेत, हे थोडेसे वरून घालायला ठेवलेत आणि ही वेलचीची पूड। अशा पद्धतीनं आता आपली ही रबडी तयार झालेली आहे। आता आपण ही बाउल मध्ये काढून थोडी थंड करायला ठेवून देऊयात। ही अशी येते आपली आता अशी ही रबडी तयार आहे। तर आपण बनवतोय ब्रेडची मिठाई। तर त्याच्याकरता आपली आता आपण मलई तयार करून झालेली आहे आणि ती आपण गार करायला ठेवलेली आहे। तर आता आपण ही जी साखर आहे, एक वाटी साखर आणि त्याच्याकरता एक वाटी पाणी, याचा आता आपण पाक करून घेणार आहोत। तर आता हे एक वाटी साखर आणि त्याच्यात एक वाटी पाणी, तर आपण गॅस पेटवूया। तर याचा आपण पाक करून घेणार आहोत। ह्याला ह्या पाकाला आपण एकच उकळी येऊ द्यायची, जास्त घट्ट पाक करायचा नाही। तर आता प्रथम आधी आपण ह्याचा पाक करून घेऊया। तर रबडी ब्रेड ह्या आपल्या डिश करता लागणारे साखरेचा पाक हा आता आपला तयार होत आलेला आहे। त्याला उकळी आलेली आहे। तर याच्यात आता आपण थोडस वेलचीची पूड घालणार आहोत। तर रबडी ब्रेड या आपल्या स्वीट डिश करता लागणारा पाक साखरेचा हा आता आपला तयार झालेला आहे। हा आता आपण थोडासा थंड व्हायला ठेवूया। आता आपण हा पॅन तापायला ठेवलाय, त्याच्यात आपण तूप घातलेलं आहे। तर आपण हे जे असे ब्रेडचे गोल गोल तुकडे करून घेतले, तर हे आता आपण ह्याच्यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत। ते छान तांबूस ह्याच्यात फ्राय करून घ्यायचे। आपण असं हे दोन 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 हे छान लाल खरपूस करून घ्यायचे। खूप मोठा पण गॅस ठेवायचा नाही, फार बारीक पण नाही। असं हे आता लाल लाल होत आले, हे छान खरपूस आपण ह्याच्यावर आता फ्राय करून घेणार आहोत। तर असे आपण हे जेवढे हे आता असे स्लायसेस केलेले आहेत, हे सगळे आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। हे आणि तुपावरच फ्राय करायचे। हे आता असे फ्राय झालेले आहेत, असे आता आपण हे सगळे फ्राय करून घेणार आहोत। आता आपले हे सगळे तुकडे असे आपण ब्रेडचे गोल्डन करंचे छान आपण तळून घेतलेले आहेत, डीप फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण हा जो पाक तयार केलाय हा थंड झालेला आहे। तर आता आपण काय करणार आहोत, त्यातला हा प्रत्येक जो पीस आहे हा यातून हा असा जास्त वेळ ठेवायचा नाही, असा पाकातून काढायचा। असे आता आपण हे सर्व तुकडे यातून काढून घेणार आहोत। असे आता आपण हे सगळे ब्रेडचे ब्राऊन कलरचे तळलेले जे काप होते, तुकडे होते, ते आपण ह्या पाकातून काढलेले आहेत। आता आपली ही
रबडी तयार झालेली होतीच आणि ती आपण थंड करून घेतलेली आहे। आता आपण ही याच्यावर घालणार आहोत। आपल्याला नेहमी नेहमीच तेच तेच स्वीट्स खाऊन खूप कंटाळा येतो, म्हणून हे थोडंस चेंज काहीतरी। असं आता आपला हा ब्रेडचं स्वीट मलई तुकडा, कोणी याला शाही तुकडा म्हणतात, आपण हे आणि थोडेसे आता आपण असे हे वरून ड्रायफ्रूट घालणार आहोत। अशी आता आपली ही स्वीट डिश तयार आहे, मलई ब्रेड, रबडी ब्रेड। आपली ही अशी स्वीट डिश मलई ब्रेड रेडी आहे।